व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा. या ठिकाणी काही संस्था चालक असतील किंवा जे जे शिक्षक आहेत त्यांना मतदानासाठी वापर केला जातो अशी तक्रार आहे. काय नेमकं प्रकार आहे आणि काय तुमची मागणी आहे? माझी तक्रार आधीपासून आहे की संस्थेमार्फत जे शिक्षक आहेत आणि आपण जर आज निवडणुकीच्या माध्यमातून जर आपण मीडिया आहेत, आपल्याकडे कॅमेरा आहे, प्रत्येक ग्रामपंचायतच्या बाहेर जरी गेले तर तुम्हाला नवगण, आदर्श, ऋषी यांचे सर्व हे चार संस्थेचे शिक्षक तुम्हाला तिथं दिसतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॉर्म भरल्यापासून आपण प्रक्रियेमध्ये आहोत. मी या संदर्भातली तक्रार निवडणूक आयोगाकडं सुद्धा केलेली आहे की गेल्या 15 दिवस झाले हे शिक्षक शाळा सोडून फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेपासून निवडणुकीच्या प्रचाराला लागले आहेत. मला सगळ्यात अडचणीची बाब ही वाटते की जे शिक्षकांचं काम आहे मुलांना शिक्षण देणं आणि ही नवीन पिढी सुधारणं, त्यांना त्यांच्या पायावर उभा करणं, पण या संस्थेच्या मार्फत शिक्षकाचं काम आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये चिठ्ठ्या वाटणं, दारू वाटणं, मटण वाटणं, या पद्धतीचा गैरउपयोग या संस्था चालकमार्फत इथं होत आहे. काय कारवाई केली जाईल अशी? आता या संदर्भातलं मला असं वाटतं पुढच्या अधिवेशनमध्ये माझी लक्षवेधीसुद्धा या संदर्भात आहे. कोण का बरेच शिक्षकांनी या संदर्भातली तक्रारसुद्धा माझ्या मेल आय डीवरती पाठवलेली आहे आणि ही पद्धतच चुकीची आहे. राजकारण हे कार्यकर्त्याच्या आणि स्वतःच्या जीवावर असतं, ना की संस्थेच्या कर्मचाऱ्यामार्फत त्यांना राबून घेण्याचं काम आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कर्मचाऱ्यांच्या मनातसुद्धा खेद आहे की त्यांना त्यांचं जे मूळ आहे शिक्षण शिकवणं शाळेमध्ये ते सोडून ह्या सर्व गोष्टीमध्ये त्यांना जबरदस्तीने त्यांना ढकलतात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.